अक्कलकोट येथील महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळानं चित्ताकर्षक मिरवणूक काढून सर्वांच्या नजरा खेळवल्या. सबंध महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त अक्कलकोट शहरातील महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळ तथा अमोलराजे भोसले मित्रपरिवाराच्या वतीनं अक्कलकोट शहरातून लेझिम पथकासह भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ही मिरवणूक कमलाराजे पार्क इथून बस स्टँड, कारंजा चौक, सावरकर चौक इथून फत्तेसिंह चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी बोलताना मातोश्री लक्ष्मी शुगरचे संचालक शिवराज म्हेत्रे यांनी छत्रपती शिवाजी राजे हे कोणा धर्माच्या विरोधात नव्हते तर महाराज अन्यायाच्या विरोधात असल्याचं सांगितलं. आज शिवजन्मोत्सवाच्या निमित्त अक्कलकोटमध्ये अमोलराजे भोसले मित्रपरिवार यांच्यातर्फे शिवजयंती आयोजित करण्यात आलं. फार सुंदर पद्धतीने व ट्रेडिशनल फॉर्ममध्ये आज मिरवणूक काढून लेझिमच्या पथकाने शिवाजी महाराजांची इथं प्रतिष्ठापना करण्यात आली. आज सर्व शिवभक्तांना शिवजन्मोत्सवाचं हार्दिक शुभेच्छा आणि सर्व युवकांनी शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन अन्यायाच्या विरोधात आपला आवाज उठवणं आणि आता खरोखर अन्यायाच्या विरोधात भांडण्याची वेळ आहे आणि मी हेच सर्व युवकांकडनं अपेक्षित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर यावेळी बोलताना अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर समिती अध्यक्ष महेश इंगळे यांनी बोलताना मंडळाच्या सर्व कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानंच ही भव्य मिरवणूक संपन्न झाल्याचं सांगितलं. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं, ज्यांची ओळख जाणता राजा म्हणून आहे, अशा त्या शिवछत्रपतींची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण राज्यभरात नव्हे, देशभरात नव्हे तर साता समुद्रापार सुद्धा साजरी होत असताना या अक्कलकोटमध्ये महाराष्ट्र बहुजन युवा संघटना तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने आज येथे भव्य प्रमाणात मध्यवर्ती शिवजयंती उत्सवाची मिरवणूक ही एसटी स्टँडपासून वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात तसेच भव्य असा लेझिम पथक अमोलराजे लेझिम संघ यांच्या प्रमुख पथकासह मोठ्या उत्साहामध्ये यावेळी अमोलराजे भोसले लेझिम पथकाच्या वतीनं बहारदार लेझिमचा खेळ सादर करण्यात आला. या मिरवणुकीप्रसंगी जन्मेजय महाराज भोसले, शोभाताई खेडगी, अमोल भोसले, मुत्तू खेडगी, सुनील कलगंटूर, अभय खोबरे, श्याम मोरे, बाबासाहेब निंबाळकर, शीतल भुटाणे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.